नमस्कार मंडळी, सरिताज किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत। आज आपण मस्त चटपटीत कैरीचा भात बनवतोय, पण आज तुम्हाला काहीतरी वेगळं दिसत असेल, इथं मागे काहीतरी ठेवलेलं आहे। कारण सरिताज किचन मध्ये आजपासून आपण एका वेगळ्या पर्वाला सुरुवात करतोय। तर या पर्वामध्ये आपण वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना बोलवून त्यांच्याशी भरपूर गप्पा मारणार आहोत आणि त्यांच्यासोबत आपल्या या किचनमध्ये वेगवेगळ्या रेसिपीज बनवणार आहोत। आणि या पर्वाची सुरुवात एका खूप छान व्यक्तीपासून होतीये। ती व्यक्ती एक टीव्ही ॲक्ट्रेस आहे, एक कमाल आई आहे आणि तिचं स्वतःचं यूट्यूब चॅनल आहे। आणि तिच्या चॅनलच्या माध्यमातून ती ट्रॅव्हल, लाईफस्टाईल, मेकअप, स्किन केअर, DIY आणि फॅशन या सगळ्या विषयावर व्हिडिओ बनवत असते। आणि तुम्ही ओळखलंच असेल, ती दुसरी तिसरी कोणी नसून ती आहे उर्मिला निंबाळकर। नमस्कार नमस्कार नमस्कार। इतकं छान इंट्रोडक्शन तू करून दिलं आणि तुला जमलेलं आहे, फारच कमाल। मला असं वाटतं की आता तू येत जा माझ्या चॅनलवरती आणि मी इथे खायला येत जाईन दरवेळी। अरे कधी येऊ शकतेस? येस। ओके, तर मला खूप छान वाटतंय या पर्वाची सुरुवात एका तुझ्यासारख्या पॉझिटिव्ह व्यक्तीकडून होतीये। त्यासाठी तर या पर्वासाठी आम्ही एक लोगो बनवलाय, ओके, त्याचं तू अनावरण करावंस अशी माझी इच्छा। वा वा वा, छान इथे मला एक दिसतंय काहीतरी आणि आल्या आल्या असं माझ्याकडून अनावरण वगैरे, म्हणजे खूपच इतका मला मान देताय तुम्ही, म्हणजे अगदी वा वा। खाण्याचं तिकडे दिसतंय छान छान, आता आपण बनवणार आहोत त्याच्या आधी आपण। येस येस, ओके। आणि तू मलाही सांगितलेलं नाही आणि दाखवलेलं नाहीये का? सगळ्यांसाठीच एक सरप्राईज, सगळ्यात मोठा सरप्राईज माझ्यासाठी, कारण तू आल्याले आपलं सगळं छान सुरू होण्याच्या आधी काहीतरी सिक्रेट ठेवलेलं आहे, लव्ह सरप्राईजेस, त्यामुळे आपण आता बघूयात। ओके, तू तिथून मला मदत कर। येस। ओ क्या बात है, मस्त मस्त। सरिता सत्र, नव्या गोष्टी नवे मित्र। आपल्याकडे आता असेच बरेच एपिसोड होणार आहेत आणि खरंच मला खूप छान वाटलं की तू आज पहिल्या एपिसोडची सुरुवात तुझ्यापासून होती त्यासाठी। थँक्यू थँक्यू, तू मला इथं बोलवलंयस हेच खूप आहे आणि अजिबात असं फॉर्मली थँक्यू वगैरे म्हणण्याची गरज नाही। एकतर इतका छान तुझा लोगो आणि हे मस्त आणि त्याची सुरुवात तू माझ्यापासून करतेस आणि इतकं छान छान मला खायला मिळणार आहे। मुळात मी आणि सुकिर्त आम्ही कधीही कोणी आम्हाला खायला बोलवलं की आम्ही तयार असतो, त्याच्यामुळे असं तुला एवढा मान वगैरे द्यायची काही गरज नाही। तू फक्त एक असं हा माझा पत्ता म्हणलं की आम्ही खायला आलो असतो, पुढच्या वेळी न सांगता आलीस तरी फरकत नाही। चालेल, आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करू। येस, मी आता ऐकलं की तू कैरीचा भात म्हणालीस, हो, तर मी पहिल्यांदा ऐकलंय बरं का सरिता रे, हे मी लेमन राईस ऐकलंय पण हे पहिल्यांदाच मी ऐकलंय, तर हे कधी? आता कैरीचा सीझन आहे, बस चटपटीत रेसिपी, आपली महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी आहे। बर, तसं तर जर तू कर्नाटकात गेलीस तर सेम प्रोसेसनी आपण फक्त यामध्ये कैरी न वापरता जर लेमन वापरलं exactly. तर छान चित्रांना होतो। करेक्ट करेक्ट, कर्नाटकाचं चित्रांना। yes, आणि ऍक्च्युली मला तुला हे सांगायचं की माझे सासरे आणि सासूबाई दोघी सुद्धा दोघेही खूप कमाल चित्रांना बनवतात। माझे सासरे गेले आता पण ते खतरनाक चित्रांना बनवायचे, त्याच्यामुळे मला वाटलं की लेमन राईस मी ऐकलं, कैरीचा भात पहिल्यांदाच आहे। अच्छा, म्हणजे ही महाराष्ट्रातलीच आहे? हो, आणि जर कैरेऐवजी जर चिंचेचा कोळ वापरला तर तो फुलिहारा होतो, जे आंध्रामध्ये किंवा तू जर साऊथ इंडियामध्ये गेलीस तिथे तुला बघायला मिळतो, म्हणजे सेमच येते। हीच तर आपल्या पारंपरिक पदार्थांची खासियत आहे की थोड्याफार फरकाने तिथल्या संस्कृतीला किंवा प्रकृतीला जे सूट होतं ना त्याप्रमाणे आपल्या पद्धती बदल। बरोबर, तर आज आपण कैरीचा मस्त चटपटीत भात बनवतो, तुला नक्की आवडेल जर तुला लेमन राईस आवडतो। मला, मी आंबट शौकीन आहेच। चला आपण सुरुवात करू। येस येस, ठीक आहे। पहिल्यांदा आपल्याला तेल घालायचंय, खूप कमी, याला फार असं तेल नाही लागत, ओके, कारण आपण भात आधी शिजवून घेतलेला आहे। बर, त्यामुळं अगदी एक दोन चमचे तेल घातलं, तेल मस्त तापून द्यायचं, ओके, कारण फोडणी छान बसली ना, कारण या भाताची तीच खासियत आहे, मस्त अशी तडकून फोडणी बसली की मग ती खमंग चव यामध्ये। तर आपण आधी तेल गरम करून घेऊ। तर अगदी चमचाभर मोहरी घातली आहे, यामध्ये जिरं नसतं, फक्त फोडणीचा तडका असतो, ओके ओके, आणि फोडणी मस्त तडकून द्यायची, ती अजिबात कच्ची राहून द्यायची नाही। बरोबर, आपण ही फोडणी तडकू द्या। तर मस्त फोडणी तडकली आहे, आता आपण उडीद डाळ आणि हरभऱ्याची डाळ दोन्हीही एक एक चमचा घातला, ओके, आणि सोबतच आपण शेंगदाणे घालायचे एक दोन चमचे,
सगळी फोडणी एकाच वेळी घालतोय आपण आणि हिरव्या मिरचीचे तुकडे आवडीप्रमाणे जसं कमी जास्त आवडतं त्याप्रमाणे आणि याला तर थोडंसं एकदम गॅस कमी करायचा याला परतून घेऊ बरोबर आणि त्यानंतर यामध्ये थोड्याशा लाल सुक्या मिरच्या पण घालायच्या किंवा ती गोल मिरची असते ना ती लेमन राईसला छान येस गोल मिरची त्याला बोर मिरची म्हणतात आणि अर्थातच कढीपत्ता जो आपल्या शक्यतो ज्या भारतातल्या भारतीय ज्या पारंपरिक पद्धती त्यामध्ये कढीपत्ता प्रामुख्याने वाटला जातो फोडणीमध्ये बरोबर साऊथ इंडियन पदार्थ तर अजिबात कढीपत्त्याशिवाय तू आणि मी अगदी आपण सेम बोलतोय कारण मी एकही पाहिलेलं नाहीये कुठचाही भात असू दे नाही तर इवन त्यांच्या नाश्त्याचे पण पदार्थ कढीपत्त्याशिवाय एकही चटणी अजिबात एकही रस्सम भाजी काहीच बनत नाही आणि आता यात अगदी थोडासा हिंग घालायचा पाव छोटा चमचा ओके आणि पाव चमचा हळद हळद करपू दे म्हणून सगळ्याच्या वरती येस आणि यात थोडीशी मी कोथिंबीर घालते कारण कोथिंबीर ना वरून तर वापरतातच पण अशी फोडणीत घातली ना त्याचा फ्लेवर खूप छान येस म्हणून तुला माहितीये का मी कोणाला माहित नसेल हे पण मी तुझं बघून मी फोडणीमध्ये कोथिंबीर घालायला सुरुवात ऑलरेडी केली आणि त्याने रंग बदलला येस येस आणि ती अशी बारीक सर कुरकुरीत होते त्यामुळे खूप मजा येते आणि आता यामध्ये आपल्याला घालायची आहे कैरी तर आता ही तोतापुरी कैरी आहे त्यामुळे ती गोडसर आणि आंबट असते त्यामुळे थोडी जास्त वापरली तरी चालते आता मी एक वाटी तांदूळ घेतला होता त्यासाठी पाऊण वाटी कैरीचा किस घेतीये कैरी जर खूप जास्त आंबट असेल ना तर मात्र कमी वापरायची किंवा थोडीशी साखर बॅलन्स करायला वापरू शकतो आणि त्यामध्येच आपल्याला घालायचं आहे नारळाचा चव याने काय होतं ना हा आंबटपणा बॅलन्स होतो बरोबर बघ ना किती छान आहे आपल्या पारंपरिक पदार्थांमध्ये किती मस्त अगदी टिपिकल पदार्थ वापरून पण ती चव वेगवेगळी येत राहते बरोबर आणि किती खरं तर साधे जिन्नस इझिली अवेलेबल आणि आता याला आपण एक दोन तीन मिनिट परतून घेऊ मला पाणी सुटलेलं आहे तोंडाला याचा अर्थ हे कमाल होणार आहे वास खरंच खूप छान मला कधी कधी असं वाटतं की आय विश कॅमेरामध्ये मी त्याचं जसं माझ्या चॅनलवरती की त्याचं टेक्स्चर दाखवू शकेल की क्रीम्स वगैरे त्या कशा लागतायत वगैरे तसं मला कधी कधी असं वाटतं फूड रेसिपीज जेव्हा मी आम्ही आता प्रेक्षक आहोत त्याच्यावर पाहताना की हे एवढं याचं वर्णन करते की आय विश की याचा वास पण आला असता मला बनवत नाही ही कल्पना भन्नाट आहे हो ना प्रेक्षकांना त्याचा वास पण येणं खरं तर काय मजा यायला लागेल ना येस होईल ती टेक्नॉलॉजी डेव्हलप होऊ शकते तर याला चांगला परतायचं एक दोन ते तीन मिनिट म्हणजे काय ना तो कैरीचा कच्चेपणा असा खूप जास्त पण नको किंवा अगदीच कमी पण नको बरोबर म्हणजे आपण कैरी तू इथे किसून घेतलेली आहे हो किसून घेतली आहे किंवा किसूनच शक्यतो चांगली लागते मिक्सर मध्ये तसंही चालेल पण ते खूप दाताखाली येणार मग तुला आईच्या हातचं काय खायला आवडतं हो खरं सांगू का आपण सगळ्याच जणी कामासाठी बाहेर पडू दे नाही तर लग्न झाल्यानंतर सासरी जाऊ दे पण आपण बायस्ट असतो आय थिंक आणि आईच्या हातचं याला जगात तोडच नसतं त्याच्यावर पण तरी मला असं वाटतं की ना माझ्या आईची स्पेशालिटी ना लाटण्याच्या बाबतीत आहे म्हणजे तिच्यासारख्या पुरणपोळ्या मी पृथ्वी तलावरती कधीच इतक्या उत्तम पुरणपोळ्या खाल्लेल्या नाही मी पण येईन अरे यू आर मोस्ट वेलकम मला कुठे करायचं तिला करायचं ऍक्च्युली तुला माहितीये का गंमत सगळेजण मला विचारल्यानंतर माझा तिथेच पोपट होतो कारण की जी गोष्ट मला सगळ्यात जास्त आवडते आईची ती मी अजून तिच्याकडून शिकून नाही घेतलेली त्यामुळे मला नाही येत पुरणपोळी अजूनही पण मला इतर संपूर्ण स्वयंपाक येतो आणि त्याच्यामुळे मला कुणी असं विचारलं आणि त्याच्यानंतर तुला काय आवडतं वगैरे आईच्या हातचं आणि मी जर सांगितलं ना की पुरणपोळी की त्यानंतर मला सांगताच येत नाही कारण त्यांनी विचारलं की तू काय तुला पण येतं का कारण की मग मला एकदम लहान होऊन तिच्याकडे हट्ट करून असं मला आता तू देच पुरणपोळी करून असं मला करता येतं पण तुला जर बाकीचा स्वयंपाक येतो ना तर एक सांगते किंवा ज्या सुगरणी आहेत ना तू त्यांना विचारलंस ना की तुम्हाला कोणता स्वयंपाक इझी वाटतो तर त्या पुरणपोळी म्हणतील कारण त्या स्वयंपाकामध्ये जे काही जिन्नस असतात ना ते सगळे डिसाइडेड असतात की अरे उद्या स्वयंपाक करायचं मला हे बनवायचंय पण जर तू वेज स्वयंपाकामध्ये काही बनवायचं तुला अर्धा पाऊण तास तर विचार करायला जातो की मी काय कॉम्बिनेशन करू आणि मग तिथून मग कन्फ्युजन वाढतं त्यापेक्षा पुरणपोळी साधा सोपा कमी साहित्य लागणारा पूर्ण स्वयंपाक आहे जो आपल्या महाराष्ट्राची पारंपरिक पद्धत म्हटलं तरी ठेव किंवा खरं तर एक मोठी देणगी आहे
चला आता ही कैरी आपली झाली आहे परतून, खूप पण जास्त अशी कच्ची नाही ठेवायची. किंवा आता यामध्ये आपल्याला ना हा भात मी शिजवून घेतलाय. ओके, हे बघ, शिजवून पूर्ण थंड करायचं आणि मग वापरायचं. मग तुम्ही कुकरमध्ये करा किंवा कढईमध्ये, काही नाही. आणि हा असा मोकळा ठेवलाय. तुला जर असा मऊ भात हवा असेल तर तो सुद्धा तू यामध्ये यूज करू शकतेस. ओके, पण फक्त एक आहे की असा हा मोकळा छान लागतो. तू लेमन राईस बघितला शक्यतो मोकळाच असतो, अगदी बरोबर. तर हा भात आपण घालू. पण मग हा शिजवताना मला एक प्रश्न विचारायचा की तू तो मोठ्या बाउल मध्ये आपण जे पाणी टाकून शिजवतो आणि पाणी काढून टाकतो तशा पद्धतीने शिजवला? शिजवलाय, जसं पोकळी पद्धत कशी असते पाणी नंतर ओतून देणं. कारण इथं पण बघ, जर आपण ते स्टार्च ते पाण्यामधनं घालवलं ना, आपलं म्हणतात ना भात खाऊन पोट सुटतं, या भाताने तुला कधीच पोट सुटत. बिकॉज फॅट्स तुम्ही काढून. येस, हो. आणि कुकरमधला भात म्हटलं की तो बिघडवतो तो, असा मऊ गिच्चा असा तो. पण ती खाण्यात वेगळी गंमत आहे. पण या रेसिपीसाठी असा तो मोकळाच पाहिजे. हो, फक्त मी किंचित मीठ घातलं होतं. आता मी वरून अगदी थोडं मीठ घालते कारण भातात आपण ऑलरेडी मीठ घातलेलं. ओके, त्यामुळे आता कमी घालायचं, अगदी थोडस पाव चमचा. ओके, आणि आपला जो चित्रांना किंवा फुलिहारा जो आहे त्याला असं भात कढईत परतत नाहीत. भातामध्ये हे सगळी फोडणी फक्त मिक्स करून घेतात, असं परतत नाही. यालाही तुम्ही तसंही करू शकता, फक्त मिक्स करून घ्यायचं. मी थोडंसं परतून घेते. अगदी हलक्या हाताने परतायचं म्हणजे शीतं तुटत नाहीत. तर हे तयार आहे. आपण थोडीशी कोथिंबीर घालू. गॅस बंद करूया. ओके, कारण याला फार पण परतायचं नाही तर मग तो भात आहे ना थोडासा असा कडक होतो. करेक्ट, चावला जात. येस, हलकं मिक्स करून घ्या. वा, पण आय थिंक त्याचा खोबऱ्यामुळे छान ते ओलं नारळ, त्यामुळे त्याचा मऊपणा तो तसा राहत असतो. अगदी तयार झालाय. इतकं झटपट, क्या बात है. फक्त आपल्याला भात शिजवून घ्यायचा आहे आणि मस्त अशी आंबट तिखट फोडणी करायची. बस, वा वा, क्या बात. खाण्यासाठीच आले तर तिला असं वाटलं की मी तिच्या चॅनल वरती आणि मग काही मी याच्यासाठी आले. कोथिंबीर टाक म्हणजे ते म्हणतात ना तुमच्या इथं तुम्ही लिपस्टिक लावला की तो चेहरा उठून दिसतो. टिकली लावल्यावर कुठल्याही अन्नाला तुम्हाला जर लाली लिपस्टिक लावायची म्हटलं तर कोथिंबीर. त्याला जर तुम्हाला पहिल्यांदा डोळ्यांनी खायचंय ना तर त्याला कोथिंबीर, कढीपत्ता असं कलरफुल ते झालंच पाहिजे. म्हणून आपण थोडी कोथिंबीर घातली आणि छान तयार झालाय. फक्त खूप जास्त पिवळा रंग नको म्हणून अगदी किंचित हळद वापरायची. बाकी खूप सोपी रेसिपी आहे. त्याच्यामध्ये कलर शेड्स पण छान दिसतात. तू म्हणतेस तसे अगदी पिकट पिवळा, पांढरसर भातापासून ते अगदी जास्त हिरव्या रंगापर्यंत आणि शेंगदाण्यांपर्यंत त्याच्याशी कलरची रेंज मिळाली. आणि तुझ्यासाठी अशी मस्त हलकी फुलकी बनवली. तसं भात डाएट मध्ये येत नाही पण हरकत नाही. आजच्या दिवस म्हणला आज भाताचं डाएट करूयात आपण. पण अशा पद्धतीने बनवला तर तू बनवू शकतेस कधीतरी. तुला जर भात आवडतो पण डाएट साठी खात नसेल ना तर आय थिंक असं स्टार्च काढा, फॅट काढून टाका आणि मग भात खा. तीच तर आपल्या पारंपरिक पदार्थांची खासियत आहे. पण विसरत चाललोय असं मला वाटलं. खरंय खरंय. नाही आणि तू म्हणतेस अगदी बरोबर आहे. कारण की जेव्हा आपण पाणी आणि स्टार्च बाहेर काढतो तेव्हा त्याच्यातले भरपूर फॅट्स जातात. त्यामुळे कधीतरी छान पोटभर भात खायला काहीच हरकत नाही. बिकॉज गुड कार्ब्स पण इम्पॉर्टंट असतात. आणि तू अगदी बरोबर म्हणालीस. हे मला बोलताना कंटिन्युअसली पाणी सुटतंय कारण मला खूप घाई झाली आहे खायची. आणि तू मगाशी म्हणालीस की हे डोळ्यांनी खायचं तर मला झालं मगाशीच कढई भर डोळ्यांनी खाऊन झालंय माझं. चालेल आता तू खाऊन बघ आणि सांग कसं झालं. करतू. येस, म्हणजे हे तू नसती म्हणाली तरी मी म्हटलं तस. अप्रतिम. तू म्हणाल तस आंबट गोड मध्ये ते असं मस्त डाळ असं छान ते लागत. शेंगदाण्याची चव कमाल आली आहे. अगं हे खूपच भारी लागतं. चला मी जाते. चला आपण निवांत बसून खाऊ. मी टेस्ट करते. येस येस, तुला ठेवलंय मी थोडं. सगळं व्यवस्थित आहे. याच्यासाठी केला होता अट्टा. आपण आता निवांत बसून गप्पा मारत. हे मला आहे ना म्हणजे. येस येस. तर आय होप तू मस्त कैरीचा भात एन्जॉय केलास. अरे मी संपवला.
आपण थोडा गप्पा मारूयात. तर मला तुला मगापासून विचारायचं आहे, पण आपण काहीतरी बनवत होतो म्हणून मी नाही विचारू शकले. बरोबर. तर आता तुझं जे प्रोफेशन आहे, तर त्यामध्ये तुला स्वतःला फिट ठेवायचंय, राईट? आणि पुण्यासारख्या चोखंदळ शहरामध्ये राहतेस, तर बाहेर गेल्यावर मग डाएट फॉलो करतेस की तुझं म्हणजे तू नक्की काय? कारण पुण्यामध्ये म्हटल्यावर तुला माहितीये खादाडी लोक भरपूर भरलेले आहेत. सो तू तू काय करतेस? ॲक्च्युली खरंच सांगायचं तर रेग्युलर आयुष्यामध्ये मी डाएट ॲज सच फॉलो नाही करत. मी आत्ता डाएट फॉलो करते, त्याचं कारण दोनदा जेव्हा मी प्रेग्नंट होते तेव्हा, आणि आता माझं बाळ सॉलिड फूडवरती शिफ्ट झाल्यामुळे मी आता थोडीशी जर्नी आत्ता सुरुवात झाली असं म्हणूयात. त्यामुळे मी आता थोड्याशा रिस्ट्रिक्शन्स किंवा एक स्पेसिफिक छान ज्याच्यामध्ये न्यूट्रिशन पण आहे, पण तरीसुद्धा वेट लॉसची जर्नी माझी सुरू होते, म्हणून तशा पद्धतीचं डाएट मी आत्ता फॉलो करते, प्रॉपर डायटिशियनकडून घेऊन अगदी प्रोफेशनली. अगदी बरोबर तू म्हणालीस की एक प्रोफेशनल एक सवयी, एक तुमच्या हॅबिट्स ज्या लागतात ना, त्या तुमच्या कामाच्या स्वरूपामध्ये मधून सुद्धा एखाद्या माणसाचा स्वभाव बिल्ट होत जातो असं म्हणतात ना, तसं मला तू अगदी बरोबर म्हणालीस की कुठेही बाहेर जाताना याचं भान सतत राहतं की आता आपल्याला नेक्स्ट शूट आहे किंवा नेक्स्ट प्रोजेक्ट आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला वेट गेन किंवा वेट लॉस जे काही आहे, तर तशा पद्धतीनं आता आपण खातोय तर मग आता याची भरपाई करायची आहे, म्हणजे याचा अर्थ पुन्हा एकदा एक्सरसाइज आहे, तर आता हे बर्न करायचंय बुवा, तर त्यावेळेला तिथे एन्जॉय करून नंतर मात्र एक्सरसाइज करण्याची जबाबदारी घ्यावी लागते आणि ते थोडंसं चिंतन किंवा भान ठेवावं लागतं. कारण मला हा प्रश्न कडवक त्याला आता एक थोड्या दिवसांपूर्वी तू कोकणात गेली होतीस, तो ब्लॉग मी बघितला, मी म्हटलं अरे हे काय करत असेल, म्हणजे तू ज्या प्रोफेशनमध्ये आहेस तूच नाही तर इतर जे कोणी ऍक्ट्रेस आहेत ऍक्टर आहेत ते काय करतात, म्हणजे असा प्रश्न एका नॉर्मल माणसाला पडतो तसा मला पडला. पण छान आहे, तुम्हाला छान आहे ना, कधी कंट्रोल करायचं तर तुमचं ऍपेटाईट ऑलरेडी कमी असल्यामुळे. म्हणजे माझं आहे ऍक्च्युली कोणी जर जास्त फूडी असेल किंवा मी म्हणेल तसं की ऍपेटाईट पण जास्त आहे उंची वजन वयाप्रमाणे, तर त्यांना थोडासा इश्यू येतो, स्पेशली फूडी लोकांना जास्त त्रास होतो. पण ना ऍक्टर्सचं पण कसे गंमत आहे की त्याचे ऑन सीझन्स आणि ऑफ सीझन्स असतात, म्हणजे जेव्हा प्रोजेक्ट कुठचाच नाही काही नाही तेव्हा सगळे भरपेट खातात, छान बनवण्यापासून खाण्यापर्यंत सगळं करतात, सगळे एन्जॉय करतात. पण जेव्हा कुठचं प्रोजेक्ट येतं ना तेव्हा आय एम शुअर की कुठच्याही कलाकाराला त्याचा त्या पात्राप्रमाणे दिसण्यासाठीची सगळी मेहनत घेण्यासाठी तो तयार असतो. कारण माझे जे मित्रमैत्रिणी सुद्धा आहेत मराठी फिल्म इंडस्ट्रीत किंवा इतर पण, तर ते खूप एक्साइटेड असतात की आता मला वजन वाढवायचं आहे किंवा कमी करायचं आहे किंवा एखाद्या चित्रपटासाठीची तयारी आता सुरू करायची आहे. तर एखाद्या पात्राचा भाग जो आहे अभिनयाबरोबर वाचन त्याच्या मानसिकतेमध्ये जाण्याच्या बरोबर त्याच्यासारखं दिसणं हे पण इम्पॉर्टंट असतं, त्याच्यामुळे आय एम शुअर प्रत्येकच कलाकार एन्जॉय करतो. कामाचा खूप महत्त्वाचा मोठा मोठा भाग आहे, मोठा भाग. सरिताताई मला एक प्रश्न विचारायचा आहे. मला मान्य आहे तुम्हाला इथे बोलवलेलं आहे मला प्रश्न विचारण्यासाठी, पण आय एम शुअर की प्रेक्षकांना आणि माझ्यासारख्या भरपूर जणांना हा प्रश्न पडत असणार की मी पण बाय द वे तुझे व्हिडिओज पाहते आणि त्याच्यातला माझ्या आवडीचा विषय आहे, आवडलेला व्हिडिओ म्हणजे नाश्त्याचे वेगवेगळे प्रकार तू सांगितलेलेस तेव्हा. आणि मला असा प्रश्न आहे की हे जे इतकं इंटरेस्टिंग काय तुम्ही बनवत असता, तर मग रोज उठून हे इतके छान पदार्थ जे आहेत तर ते आय एम शुअर ते भरपूर उरत असतील, कारण बनवताना ते कढईवर दिसतात, तर ते फूडचं होतं काय, म्हणजे कोण संपवतं की आता घरच्यांना आता काही स्वयंपाक होणार नाही बरं का, तर हेच खायचं. तर रेसिपी शूट करत असताना कसं आहे ना की फूड हे असं आहे की जे ज्याची शेल्फ लाईफ जास्त नाही आहे आणि ते वाया जाऊ नये हा एक मोटिव असतोच. आणि मग यावेळी मी काय करते, माझ्या रेसिपीज ऑलरेडी शेड्यूल्ड असतात, मला माहिती की मला उद्या काय करायचं आहे आणि मग त्याप्रमाणे मी समजा मी सकाळी जर काही शूट करते तर माझं डिनर पण मी तशा प्रकारे ठेवते, म्हणजे काही हेवी असेल तर तो हलका असला पाहिजे. आम्ही घरातले खातो, माझी टीम आहे आणि त्यामुळे कुठलंच अन्न वाया जात नाही. आणि मध्ये एक सिरीज होती ज्यामध्ये मी खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण कसं घ्यायचं याच्यावर एक सिरीज बनवली होती, त्यावेळी तर खूप मोठ्या प्रमाणात बनवावं लागायचं, तर माझे मदतनीस पण आहेत, त्यांची फॅमिली सुद्धा आहे, त्यांच्याकडे मी ते पाठवते आणि मग अगदी छान वाटतं, म्हणजे कुठं वाया गेलं नाही याचं समाधान मला मिळतं. तर अशा प्रकारे होतं, म्हणजे प्लॅन करून मग ते बनवलं जातं, त्यामुळं जितकं शक्य होईल तितकं आम्ही संपवण्याचाच प्रयत्न करतो, अजिबात अन्न वाया जाऊन देत. वा वा खूपच छान. मी आता नवीन एक तिच्या मेंबर म्हणून टीम मध्ये सामील होणार आहे फक्त खाण्यासाठी. नक्कीच नक्कीच. आणि आता तू मला हा प्रश्न विचारलाय, आता अन्न तर आम्ही वाया जाऊन देत नाही ते संपतच, पण
तू जे प्रोडक्ट्स वापरते ते सगळ्यांना सूट होणारे असे तुला वेगवेगळे प्रोडक्ट्स घ्यावे लागतात, तर तू त्याचं काय करते? हा पण एक मोठा प्रश्न मला पडतो. ऍक्च्युली यु नो व्हॉट, हा प्रश्न मला बऱ्याचदा कमेंट्समध्ये वगैरे पण येतो, इंस्टाग्रामवरती वगैरे पण दरवेळी येत असतो. गंमत काय ना की बऱ्याचदा ते जे प्रॉडक्ट्स असतात, मग मी विकत घेतलेले जास्त असतात आणि ब्रँड्सनं पण काही पाठवलेले असतात ज्याच्या वरचा मला रिव्ह्यू द्यायचा असतो, स्किन केअरच्या स्पेशली त्वचेवरचे, केसांचे वगैरे. पण मी जसं म्हटलं तसं की ते सगळे प्रॉडक्ट्स असतात ना, ते ना जास्तीत जास्त काळ वापरल्याशिवाय ऍक्च्युली ते प्रॉडक्ट चांगले की नाही कळत नाही, त्यामुळे यू हॅव टू कीप युझिंग इट आणि तर त्याच्यावरचा व्हिडिओ बनवता येतो. त्याच्यामुळे तसे संपतात. आणि जरी काही एक्स्ट्रा असेल तर इतक्या आता बायका मैत्रिणी माझ्या झालेल्या आहेत फॅमिलीमध्ये, सगळ्या सगळ्या अशा ढापत असतात. अरे ओके, तर आय होप तुम्हाला आमच्या ह्या गप्पा आवडत असतील आणि आजचा हा पदार्थ आवडला असेल. आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा. आणि हो, हिचा पण चॅनल आहे ज्यावरती स्किन केअर, मेकअप, फॅशन, DIY असे बरेच व्हिडिओज बनवत असते. तुम्ही इंटरेस्टेड असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आणि नवीन अशाच रेसिपीजसाठी उर्मिला निंबाळकर नाही, सरिताज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, या पर्वामध्ये तुम्हाला अजून कोणाशी गप्पा मारायला आवडतील हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. परत भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.